सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम एस यूट्यूबर मध्ये। आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहे जी तुम्हाला डायजेस्ट करायला खूप मदत करेल। आज आपण इथे बघणार आहे पुदिना सरबत। चला तर मग सुरुवात करूयात। आपण बघणार आहे झटकीपत असं पुदिना सरबत। त्यासाठी मी एवढा पुदिना घेतलेला आहे, एक लिंबू घेतलेले, मी या चमच्याने 1.5 चमचा साखर घेतलेला आहे, इथं काळं मीठ घेतलेलं आहे आणि इथे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत मी। हे जे पुदिना आहे ही डायजेस्ट होण्यासाठी खूप मदत करते आणि खूप छान असतं आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी पण असतं। तर तुम्ही हे जे आहे हे जेवण केल्याच्या नंतर वगैरे डायजेशनसाठी पिऊ शकता। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात। मग पुदिना टाकत आहोत आपण, साखर जी होती ती घेतलेली ती टाकणार आहे। आपण इथे साखर टाकून घेतलेली आहे, आता काळं मीठ टाकणार आहे आपण। आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस जे आहे ते पिळून घेत आहे। 1 आणि 1/2 लिंबू टाकणार आहे आपण, कारण की हे जे लिंबू आहेत हे छोटे आहेत। आपण इथे लिंबू पिळून घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला फिरून घेऊयात एकदा। तुम्ही बघू शकता आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये उरलेलं पाणी जे होतं ते टाकून घेणार आहे। आपण 1 ग्लास ओतून घेतलं होतं पाणी, आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी ओतून घेत आहे। आता आपण ह्याला चाळून घेऊयात। आपण सर्व करून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला पुदिना सरबत तयार झालेला आहे, किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही। तुम्हाला कसा वाटला आपला पुदिना सरबत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय त्या बेल आयकन दाबा। आपण अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात। तोपर्यंत बाय बाय।